उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा नवीन आशा नव्या आकांक्षा कधी पदरी मग पडते निराशा रोज चालणे रोज धावणे येते सोबत कधी धडपडणे हात मिळता धाराचा निश्चय होई ठाम मनाचा हात मिळता धाराचा निश्चय होई ठाम मनाचा कष्टाची मग होते नांदी रंग चढता कर्तृत्वाचा पैसा दुसऱ्याचा उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा जनशक्तीला धनशक्तीला एक दिला ने आम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे की याची सुरुवात कशी झाली आणि त्याही आधी आपलं शिक्षण कुठे झालं कसं झालं. 1952 साली आमच्या आजोबांनी बिको वज्रदंती पावडर मॅन्युफॅक्चर करायचं ठरवलं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बाजारात ज्या टूथपेस्ट अवेलेबल आहेत किंवा क्रीम्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये इतके हानिकारक घटक द्रव्य आहेत की ते देण्यापेक्षा आपल्या आयुर्वेदाचा जो वारसा आहे म्हणजे भारताला दोन गोष्टीचा अभिमान आहे एक तर संस्कृत भाषा आणि दुसरा आयुर्वेद तर आयुर्वेदिक उत्पादनं सेफ असल्यामुळे आणि ज्याचा ज्याला 5000 वर्षाचा वारसा आहे ऋषीमुनींनी त्याच्या हर्ब्स अँड बार्कच्या प्रॉपर्टीज बुकमध्ये लिहून ठेवल्या आहेत त्याच्या रोग निवारण शक्तीसाठी आपण लोकांना चांगले आयुर्वेदिक उत्पादनं जी सेफ आहेत ती का नाही उपलब्ध करून द्यायची म्हणजे अगदी आमच्या आजोबांच्या काळापासून टूथपेस्टमध्ये फ्लुराईड वापरलं जायचं आता फ्लुराईडचे दुष्परिणाम असे की लहान मुलं फ्लुराईड टूथपेस्ट दात ब्रश करताना गिळतात आता त्या गिळल्यामुळे शरीरात फ्लुराईडचं प्रमाण नकोपेक्षा जास्त होतं आणि त्यामुळे एक स्केलेटन फ्लोरोसिस नावाचा रोग होतो की ज्यामुळे बोन्स ब्रिटल होतात म्हणजे तुकडे पडतात बोन्सचे त्यांचं पहिलं प्रिन्सिपल होतं की आपण उद्योगच करायचा कारण पैसा नसणं हे बऱ्याचशा दुःखाचं कारण असतं म्हणजे प्रचंड पैसा मिळवल्यावर आपल्याला खूप मनशांती मिळते अशातला भाग नाही पण आज प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला पैसा लागतो तर आपण गरीबपणा किंवा दरिद्रीय खोल सागरात बुडवायचं उद्योग करायचा लागतील तेवढे कष्ट करायचे आणि हे आयुर्वेदिक प्रॉडक्टच विकायचे म्हणून मी जवळपास 30 वर्षापासून या धंद्याला सुरुवात केली. मी 1986 साली पुना कॉलेज ऑफ फार्मसीमधनं फार्मसी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं नंतर बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स केला आणि नंतर लॉची डिग्री घेतली आणि मग नागपूरला जी आमची नवीन फॅक्टरी बांधलेली ती प्रोडक्शन त्याचं स्ट्रीमलाईन करून सगळं व्यवस्थित करायचं अशी मी धंद्याला सुरुवात केली. आपल्या आजोबांनी विको वज्रदंतीवर फोकस करण्याच्या आधी त्या बरेच प्रयत्न केलेले होते. हो आमच्या आजोबांनी कुठचा उद्योग केला नाही अशातला भाग नव्हता सगळे अगदी हॉटेल पासून किराणा शॉप पासून सगळे त्यांनी उद्योग केले त्यांचं स्वप्न होतं आपण टूथपेस्ट बनवून मार्केटमध्ये का नाही विकायची आणि ती सुद्धा सेफ इन्ग्रेडियंट असलेले म्हणून त्यांनी आमच्या वडिलांना सांगितलं की तुम्ही नॅचरल इन्ग्रेडियंट असलेले अशी टूथपेस्ट म्हणजे पेस्ट बाजारात आणा की जी लोकांना हिरड्या मजबूत करेल आणि रोग निवारण याच्यासाठी दाताचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील म्हणून त्यांच्याकडनं विको वज्रदंती पेस्ट मॅन्युफॅक्चर करून घेतली. म्हणजे एक हेल्दी प्रॉडक्ट आपण मार्केटमध्ये आणला पाहिजे. आपली जाहिरात एक वैशिष्ट्यपूर्ण जाहिरात आहे आणि मला वाटतं की हा एकमेव प्रॉडक्ट असेल ज्याच्यामध्ये
संपूर्ण स्वदेशी असा शब्दप्रयोग केला जातो, इम्पॅक्ट किती झाला आणि या जाहिरातीमुळे रीच किती पोचला आणि या जाहिरातीचं वैशिष्ट्य काय? या जाहिरातीमुळे आम्हाला प्रचंड चांगल्या प्रमाणात इम्पॅक्ट मिळाला. बेसिकली काय होतं, आमची जाहिरात सुद्धा टर्मरिकची तुम्ही बघितली असेल तर विको टर्मरिक नाही कॉस्मेटिक असं आम्ही म्हणतो. बरोबर. याचं कारण असं आहे की आम्हाला गव्हर्नमेंट बरोबर एक 15-20 वर्षापेक्षाही जास्त लिटिगेशन करून फायनली आम्हाला सुप्रीम कोर्टमध्ये आमची प्रोडक्ट आयुर्वेदिक औषधं आहेत ह्याची आयुर्वेदिक औषधं म्हणूनच क्लासिफाय करण्यात यावी असा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. कारण गव्हर्नमेंटची लोक टॅक्स पर्पजसाठी काय करायची की जेव्हा आम्ही उत्पादन बनवतो त्यावेळी आम्हाला सगळे आयुर्वेदाचे नियम लावायचे. आता तेच उत्पादन बाजारात विक्रीसाठी आलं की जे आत्तापर्यंत आयुर्वेदिक औषध आहे ते ऑल ऑफ सडन कॉस्मेटिक कसं होईल? म्हणजे केवळ कर आकारण्याच्या दृष्टीने लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून आम्ही विको टर्मरिक नाही कॉस्मेटिक असं लोकांना कळावं की याच्यात सेफ इन्ग्रेडियंट्स आहेत, कुठच्याही प्रकारे हानिकारक द्रव्य नाहीत म्हणून आम्ही ते जाहिरात बनवल्या. त्याच्यात हळद दाखवली, टर्मरिकच्या प्रॉपर्टीज दाखवल्या, हर्ब्स अँड बार्क जडीबुटींचं हे सांगितलं की जे तुमच्या दात आणि हिरड्यांना मजबूत करतील, आणि प्रचंड प्रमाणात ती लोकप्रिय जाहिरात झाली आणि त्यांनी लोकांचा अवेअरनेस खूप वाढला. छोट्या जागेतून सुरुवात झालेली ही विको लॅबोरेटरी आहे, पण आता किती ठिकाणी त्याचा विस्तार आहे, किती ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग होतं आणि हे प्रॉडक्ट क्वालिटी कंट्रोलवर तुम्ही कसं लक्ष देता? जवळपास आम्ही 40 पेक्षा अधिक देशात निर्यात करतो आणि सगळ्यात सांगायची एक गोष्ट आम्हाला अभिमान वाटतो की जे आमचे फॉरेन कस्टमर वापरतात ते तिकडचे लोकल कस्टमर्स आहेत. असं नाही की इंडियातले गेलेले इंडियन तिकडे वापरतात. आता लोकल तिकडे कस्टमर्स वापरायचं कारण म्हणजे की तिकडचे कस्टमर्ससुद्धा केमिकलच्या साईड इफेक्टला कंटाळलेत. बरोबर. ते म्हणतात सकाळ उठून आम्ही तोंडात रसायनं का कोंबायची, त्याच्यापेक्षा तुमचं जर आम्ही सेफ आयुर्वेदिक प्रॉडक्ट वापरू. जसं तुम्हाला मी सांगितलं ट्रायक्लोजन USFDA बॅन केलंय, याचे साईड इफेक्ट्स म्हणजे ट्रायक्लोजन असलेली जर टूथपेस्ट एखाद्याने वापरली तर त्याच्यात एक तर अँटीबायोटिक ॲब्सॉर्प्शन डिले होतं जर एखादा माणूस अँटीबायोटिक घेत असेल तर, किंवा हार्मोनल इम्बॅलन्स होतो, किंवा फ्लोराईडचे इफेक्ट सांगितले, लहान मुलं गिळतात मग त्यांचे ब्रिटल बोन्स होतात. तर लोक याला कंटाळल्यामुळे फॉरेनमध्ये 100% कस्टमर्स लोकल कस्टमर्स आहेत आणि नॅचरल हेल्थ फूड शॉप्समध्ये आमची टूथपेस्ट अवेलेबल आहे. म्हणजे जी अमेरिका सगळ्या जगाला सांगायची की आम्ही सगळ्यांना टूथपेस्ट बनवायला शिकवली, त्या कंट्रीतले लोकल कस्टमर्स आपली विको वज्रदंती पेस्ट वापरतात की निश्चिंत होऊन याच्याशिवाय लाईफमध्ये काय मोठी अचीवमेंट. या ठिकाणी ही चर्चा अशी सुरू राहणार आहे. एका कमर्शियल ब्रेकची वेळ झालेली आहे. उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा. असं एक म्हटलं जातं की ब्रशने दात घासल्यापेक्षा बोटाने दात घासले तर अधिक उपयुक्त आरोग्यासाठी आहे, कितपत खरं आहे? बोटाने घासले दात तर सगळीकडनं हिरड्याच्या आतून बाहेरून मसाज करता येतो, सगळीकडेच ब्रश पोचेलच असं नाही. आणि त्यामुळे ब्रश पावडर जी आहे, आता पावडर तुम्ही विको वज्रदंती पावडर म्हटली तर ती ब्रशने घासण्यापेक्षा बोटाने जर त्याचा मसाज केला, म्हणजे विको वज्रदंती पेस्टने दात घासल्यावर पावडरने 2 मिनिट जर मसाज केला आणि ती पावडर तशीच ठेवली तर हलणारे सगळे दात बळकट होतात. कारण त्याच्या जडीबुटी जशा वापरल्या आहेत, हरडा आहे, भेडा आहे, नंतर अक्रोड आहे, असे काही इन्ग्रेडियंट आहेत ज्यांच्या एस्ट्रिंजंट प्रॉपर्टीज आहेत, ते तुमचे मजबूत दात म्हणजे त्याची पकड मजबूत करतात. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत बिझनेसचं ट्रान्सफर कसं झालं आणि कसं व्हावं? एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे बिझनेस जाताना बरेचसे वेळा मुलगा असेल तो वडिलांचा बिझनेस कंटिन्यू करायला त्याला थोडा बहुत इगो प्रॉब्लेम असतो. मराठीच नाही, इव्हन अमराठी लोकांचं जर आपण उदाहरण घेतलं तर वडिलांचा बिझनेस पुढे कंटिन्यू करायला त्याला नको असतो. तो म्हणतो मी माझं काहीतरी वेगळं करणार. आता त्यांनी जरूर त्याची पॅशन असावं, तो धंदा करावा. पण याच्यासाठी मी एक असं रेकमेंड करू शकतो की एक फॉरेन ऑथरचंच बुक आहे की
हॉर्स सेन्स म्हणून जे अलराईज आणि जॅक ट्राऊटने लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की एव्हरीबडी वॉन्ट्स हॉर्स टू राईड, म्हणून त्यांनी वेगवेगळे हे दिलेत, प्रॉडक्ट हॉर्स, अजून कुठचा, अशा सगळ्या कंडिशन्स दिलेल्या आहेत. आणि त्या बुकच्या शेवटी तो म्हणतो की फॅमिली बिझनेस कंटिन्यू करणं ह्याच्यासारखा एक्सलंट हॉर्स नाही. आता ह्याचं कारण असं की फॅमिली बिझनेस कंटिन्यू करताना त्याचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत ते ॲडव्हान्टेज माणसांनी लोक डोळ्यासमोर ठेवले. जसं जेव्हा फॅमिली बिझनेस असतो तर अमेरिकेमध्ये पण स्टडी असा केला गेला तर तिकडे लेबर प्रॉब्लेम्स चांगल्या प्रकारे हाताळले जातात किंवा कमी होतात. कारण आपल्या फॅक्टरीमध्ये जो लेबर काम करतो किंवा स्टाफमध्ये असतो तो एक्सटेंडेड फॅमिली म्हणून फॅमिली बिझनेसवाले ट्रीट करतात. धंद्यातलं बाळकडू लहानपणापासून मुलांना दिलं जातं, जे आपला प्रश्न होता की आपले धंदे पुढे कंटिन्यू का नाही होत, तर वडीलच इतके बिझनेसमध्ये मग्न असतात की जेवताना, नाश्ता करताना किंवा जेव्हा ते कुटुंबाबरोबर आपल्या एकत्र बसतील तेव्हा त्यांनी जर का त्याच्या सतत मनात ठसवलं की बाबा हा बिझनेस करणं कसं तुझा बेनिफिशियल आहे, तुला चांगला कसा प्रॉफिट मिळू शकतो. कारण फॅमिली मेंबर्स जेवढी धंद्याची काळजी घेतील, सपोज जॉईंट फॅमिली बिझनेस आहे, तो त्यांचा कॉमन इंटरेस्ट असल्यामुळे तो बिझनेस प्रोटेक्ट करणार. हे लहानपणापासून जर मुलांना बाळकडू दिलं गेलं तर मोठेपणी मला नाही वाटत की आपल्या वडिलांचा बिझनेस सोडून कोणी दुसरा जॉईन करेल, जर त्याला मनोमन इम्पॉर्टन्स त्याचं पटलेलं आहे तर त्याच्याकडे पालकांनी लक्ष द्यावं की त्याला पुढे बिझनेसमध्ये आणायसाठी पटवून द्यावं. जसं आमच्या आजोबा वडील सांगायचे की का आपल्याला नॅचरल प्रॉडक्ट विकायचे आहेत, आपल्याला जे काही पैसे कमवायचे आहेत ते चांगल्या मार्गाने सचोटीने कमवायचे, लोकांना फसवून काहीतरी प्रॉडक्टमध्ये केमिकल्स टाकून असा आपल्याला प्रॉफिट मिळायला नको आहे. असा आमच्याकडे थोडा आध्यात्मिक अप्रोच असल्यामुळे आम्हाला काहीच अडचण गेली. उद्योग म्हटला की माणसं आलीत, माणसं आली की रिलेशन्स आलीत, तर हे रिलेशन्स जपणं हाच बिझनेस आहे असं म्हटलं जातं. आपल्या प्रॉडक्टचं ब्रँडिंग झालं पाहिजे, शेवटी तो ब्रँड म्हणून ओळखला गेला पाहिजे. आज मला वाटतं विको अधिक ओळखल्या जाते पेंढारकरांपेक्षाही, तर हा ब्रँड किती महत्त्वाचा असतो उद्योजकासाठी. आता ब्रँड इमेज जर तुम्ही बघितलं तर एक तर ती आमची प्रॉडक्टच्या क्वालिटीमुळे आली आहे आणि इतके वर्षाची ॲडव्हर्टिजमेंट आमची जी चालू आहे की आज फॉरेन कंट्रीवाले जे आयुर्वेदाला तुच्छ लेखायचे ती अमेरिका टर्मरिकच्या पेटंट घ्यायला धडपडते आणि मल्टीनॅशनल कंपन्यांना आज त्यांचं प्रॉडक्ट आयुर्वेदिक म्हणून म्हणावं असं वाटतं. हे त्याच्यात एक मोठी अचीवमेंट आहे विकोची इतक्या वर्षाच्या जाहिरातीची. आता रिलेशनशिप जपण्याबद्दल जर आपण म्हणालात तर आम्हाला आमच्या वडिलांनी पहिलं प्रिन्सिपल, व घरात मुळात डिस्प्युट्स कशामुळे होतात, एक तर फायनान्शियल डिस्क्रिमिनेशन असेल किंवा मी एवढा काम करतो तो दुसऱ्या माणसाने तेवढंच काम केलं पाहिजे. आता आमचे आजोबा एक नेहमी शिकवण हे द्यायचे की समोरचा भाऊ असू दे, कोणी माणूस असू दे, तो किती काम करतो ह्याच्यापेक्षा एवढी गोष्ट लक्षात ठेव की तुला जेवढी भूक लागते तेवढीच जेवायला त्याला भूक लागते. तो काम कमी जबाबदारीचं करतो किंवा कसं करतो म्हणून त्याची भूक कमी नाही लागत. त्यामुळे पहिलं प्रिन्सिपल आम्ही सोडलं की आपल्याला जेवढं जमतंय तेवढं काम करायचं, दुसरा माणूस तुम्हाला काम करू देतो हेच तुमचं हायएस्ट क्वालिफिकेशन म्हणजे त्याचं सर्टिफिकेट हे आम्हाला आजोबा म्हणायचे. त्यांनी जर तुमच्या कामात अडखटी आणली तर तुम्ही काम करू शकाल का. त्यामुळे आम्ही प्रॉफिट शेअरिंग मध्ये कुणालाही दुजाभाव ठेवला नाही. जेवढे फॅमिलीतले मेंबर असतील, समजा माझे 5 भाऊ असतील तर रुपयातले 20 पैसेच माझे, बाकी 80 पैसे 4 भावांचे. बरोबर, असे आम्ही केल्यामुळे आणि आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे आम्हाला सेपरेट कॉन्फरन्स मिटिंग घ्यायची गरज नाही. जेवायला बसलं की मिटिंग होणार, नाश्त्याला बसलं की दुसरी मीटिंग होणार, सतत विचारांचं आदान प्रदान आणि ही आजोबांनी दिलेली शिकवण. त्यामुळे आम्ही पिढीजात आज 65 वर्ष एकत्र, 30 लोकांचं आमचं कुटुंब आहे आणि सांगायला आनंद वाटतो की एक किचन आहे आणि आम्ही 30 लोक राहतो. या ठिकाणी थोडा थांबण्याची आता वेळ झालेली आहे, एक कमर्शियल ब्रेक आपण घेतोय. उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा. तरुणांसाठी उद्योगाच्या काय संधी उपलब्ध आहेत? तरुणांसाठी तर माझ्या दृष्टीने प्रचंड संधी उपलब्ध आहेत.
तुमच्याकडे जर चांगले आयडियाज असतील तर तुम्हाला बँक फायनान्स करायला तयार आहे. त्यांना पटवून दिलं पाहिजे की तुम्ही आमच्या धंद्यात पैसे इन्व्हेस्ट केलेत तर तुम्हाला आम्ही कसं त्याचा बेनिफिट होईल, आणि जसं आपण थिंक विन विन म्हणतो तसं म्युच्युअली बेनिफिशियल कसं प्रपोजिशन राहील. आता व्हेंचर कॅपिटल आहेत, ते तुमच्या धंद्यात जर का त्यांना आयडिया पटली तर पैसे इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये बँकेसारखे तुम्हाला दर महिन्याला इन्स्टॉलमेंट पण द्यायला लागत नाहीत. तुम्ही जर त्या व्हेंचर कॅपिटलिस्ट त्याच्याबद्दल बोललात त्याच्याबरोबर की मी तुला 2-3 वर्ष पहिले पैसे देऊ शकणार नाही, तर तो वाढ बघतो कारण बिझनेसचा इन्क्युबेशन पिरियड असतो. बरोबर. त्यामुळे अदर पर्सन्स मनी, अदर पर्सन्स टाइम आणि अदर पर्सन्स स्किल हे वापरून तुम्ही जर का बिझनेस केलात आणि तुमच्याकडे उत्तम आयडिया असतील तर तुम्हाला बँक सुद्धा फंड करतील. फायनान्स इज नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. तुमच्याकडे पाहिजे की तुमची एक ॲम्बिशन पाहिजे, डिझायर हे करायची, आणि मुळात तुम्हाला मनापासून वाटलं पाहिजे की मी श्रीमंत होणार, मी यशस्वी बिझनेस करूनच दाखवणार. अगदी सामान्यातला सामान्य माणूस असामान्य कामगिरी करू शकतो. सरांनी सांगितलं की पैसा वाचून काही थांबत नाही, दुसऱ्यांच्या पैशावरच उद्योग करायचा असतो, हे खरं आहे. उद्योग म्हटला की मार्केटिंग आलं. मार्केटिंगचं आणि प्रेझेंटेशनचं उद्योगामध्ये किती महत्त्व आहे? तुमच्या प्रॉडक्टचं पॅकिंग आकर्षक दिसणं हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं महत्त्वाचं प्रॉडक्टची क्वालिटी असणं पण महत्त्वाचं आहे. म्हणजे आकर्षक पॅकिंगमध्ये जर का तुमच्या प्रॉडक्टची क्वालिटी बरोबर नसेल किंवा त्याच्यात युनिकनेस नसेल, जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आज अमेरिकेच्या नॅचरल हेल्थ फूड स्टोअर्समध्ये आपली टूथपेस्ट किंवा शुगर फ्री पेस्ट विकली जाते, ह्याचं कारण म्हणजे क्वालिटी त्याची, हे त्याचा दर्जा, की ह्याचे कुठचेही साईड इफेक्ट्स नाहीत. आता एकदा प्रॉडक्ट चांगलं म्हटल्यावर त्याचं जर उत्तम पॅकिंग असेल, म्हणजे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण आम्ही प्रामुख्याने प्रॉडक्टच्या क्वालिटीवर कॉन्सन्ट्रेट करतो आणि म्हणूनच आम्हाला क्वालिटी ब्रँड अवॉर्ड मिळाला आहे आणि विको वज्रदंती पेस्टला एशियामध्ये मास्टर ब्रँड अवॉर्ड मिळाला आहे की सगळ्यात बेस्ट टूथपेस्ट. बऱ्याच उद्योजकांच्या मनामध्ये फेल्युअरची भीती असते, तर हाऊ टू टेक फेल्युअर्स अँड हाऊ टू टेक सक्सेस. फेल्युअर्स बाबतीत मी म्हणेन की आजपर्यंत जेवढे मोठे उद्योजक झालेत किंवा रादर मोठे कलाकार झालेत किंवा कोडी झालेत, ते सगळे त्यांनी मिझरेबली एकावेळी फेल गेलेले आहेत. त्यामुळे आपण फेल्युअर आणि त्याच्यामधनं शिकत जाणं, जसं आमची टूथपेस्ट मॅन्युफॅक्चरिंग करताना अनेक वडिलांना अडचणी आल्या, त्याची स्टॅबिलिटी होत नव्हती, तर हे फेल्युअर्स डायजेस्ट करून आपण परत अंग झटकून कामाला उभं राहणं, सो लॉंग एज आपण आपला पर्पज सो होत नाही. आपला बेसिकली पर्पज काय की बिझनेस करून, चांगल्या मार्गाने बिझनेस करून आपण प्रॉफिटेबल करावा, तो जोपर्यंत करत नाही तोपर्यंत जळी स्थळी पाषाणी आपल्याला ते दिसलं पाहिजे. त्यामुळे चिकाटी आपल्याला पाहिजेत. फेल्युअर गेलं तरी त्याच्यातनं आपण शिकून पुढे जायचं. फेल्युअर गेलं म्हणजे असं काही मोठा आपल्याला काय आपला अपराध झालेला नाही, कारण नवीन येणारा प्रत्येक माणूस पहिले फेल होतोच, पण त्याच्यात शिकत जाऊन त्यांनी पुढे गेलं पाहिजे. असं म्हणतात मित्र, फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड सक्सेस. ऍब्सोल्युटली. आणि विदाऊट फेल्युअर देर इज नो सक्सेस, असंही म्हटलं जातं. उद्योग जर करायचा असेल तर वाईजली, ऑनेस्टली आणि इथिकलीच उद्योग केला पाहिजे, तरच तो लॉंग टर्म सस्टेनिंग उद्योग होतो. मित्र हो, या ठिकाणी वेळ झालेली आहे आपली आजच्या या शोमध्ये थांबण्याची. जाता जाता माझ्याकडे आपल्यासाठी आहे एक मॅनेजमेंट थॉट. थॉट असा आहे, फेल्युअर इज द स्टेपिंग स्टोन टुवर्ड सक्सेस. बिगर द फेल्युअर, बिगर विल बी द सक्सेस. पण सक्सेस कुठे जायला पाहिजे त्याचा विचार व्हावा, कारण सक्सेस नॉर्मली गोज टू द हेड. आणि सक्सेस इफ इट गोज टू द हेड, माणूस जमिनीवरून हवेत उडायला लागतो, वेअर ॲज फेल्युअर नॉर्मली गोज टू द हार्ट अँड इट अटॅक्स द हार्ट. देअर कुड बी अ फेल्युअर ऑफ हार्ट इवन बिकॉज ऑफ द फेल्युअर, दॅट अटॅक ऑफ द फेल्युअर. आणि म्हणून सक्सेस हा नेहमी हार्टमध्ये गेला पाहिजे आणि फेल्युअर हा नेहमी डोक्यात गेला पाहिजे. देन युअर हेड विल अनालाइज द फेल्युअर अँड ॲक्ट अकॉर्डिंगली.
depending on the reasons of the failure. So take success to the heart, so you will be humble, and take failures to the head, so you will analyze the failures and you will avoid the failures. Puna apan bhetuya yach divshi yach veli pulcha athavlyat yach tikani. संघर्ष करू स्वप्नांसाठी घेऊ पताका विकासाची संघर्ष करू स्वप्नांसाठी घेऊ पताका विकासाची क्षितिजावरती सहज उमटवू ठसा सामर्थ्याचा उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.